नमस्कार, मी संपदा साळवे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घटना। कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य काणिफनाथ यांची यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे। त्यामुळे यात्रेनिमित्त विविध व्यावसायिक देवस्थान समिती व वाहतूकदारांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। फेब्रुवारीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड करण्याचे आदेश काढले। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने 42 दिवसांच्या कालावधीत 56,32,200 रुपयांचा दंड वसूल केला। पाणी तालुक्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून दिनांक 2 रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार तालुक्यातील 47 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे। रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला। रंगपंचमीच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या या 2 धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे। गेल्या रविवारी कोरोनाची लागण झालेल्या जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरक वय वर्ष 54 यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा श्री शिवाजी चौकात न बसवता दुसरीकडे बसवण्यात यावा या नगराध्यक्षांच्या भूमिकेच्या विरोधात रविवार दिनांक 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने केले आहे। सातपूर अंबड लिंक रोडवर महानगरपालिकेच्या गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने एकतर्फी रस्त्यावर दोन्ही साईडची वाहतूक सुरू आहे। त्यामुळे या रोडवर वारंवार अपघात घडत असून शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 28 वर्षाचा तरुण जागीच ठार झाला। या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।